आणि यानंतर वळूयात महाराष्ट्रभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे चांदा ते बांदा सुपरफास्ट मधून. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती. सीबीआय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. अनिल देशमुख यांना आता 10 दिवस करावी लागणार प्रतीक्षा. जामिनासाठी नवाब मलिक यांची उच्च न्यायालयामध्ये धाव. पीएमएलए कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर याचिका दाखल. मलिकांच्या याचिकेवर उद्या सुनावणी. जामिनाची सुनावणी 10 मिनिटांमध्ये आटोपली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश. जामीन अर्जांवर वेळीच निर्णय होत नसल्यामुळे देशभरातील तुरुंगांमध्ये कच्च्या कैद्यांची संख्या वाढत असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात. निवडणूक चिन्हाबाबत आज आयोगासमोर युक्तिवाद सुरू होणार. कागदपत्रांच्या लढाईनंतर आता प्रत्यक्ष युक्तिवाद. गेले 2 महिने दोनही बाजूंनी लाखो कागदपत्र निवडणूक आयोगात सादर. आज दुपारी 3 वाजता सुनावणी. न्यायदेवतेवर आमचा विश्वास. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य कुणाला पळवून नेता येणार नाही. राऊतांची प्रतिक्रिया. 17 डिसेंबरला शिंदे सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची आज महत्वाची बैठक. संध्याकाळी 5 वाजता भायखळा राणीचा बाग इथे होणार चर्चा. मोर्चाचा अंतिम मार्ग ठरवला जाणार. पत्रासा घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या जामीनाबाबत आज हायकोर्टामध्ये सुनावणी. जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. ठाकरेंविरोधात किरीट सोमय्या आक्रमक. ठाकरेंच्या कथित 19 बंगले घोटाळा प्रकरणी सोमय्या घेणार रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट. निर्भया पथकाची वाहनं मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरली जात आहेत. ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर आरोप. महिलांच्या सुरक्षेचा निधी सरकारनं आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्याचा महाविकास आघाडीचा आरोप. निर्भया फंड महिलांच्या सुरक्षेसाठीच होता. त्या गाड्या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी लावणं दुर्दैवी. सुप्रिया सुळेंची टीका. महिलांना तत्काळ मदत मिळावी म्हणून निर्भया पथकाची स्थापना. पण जर गाड्या लोकप्रतिनिधींच्या रक्षणासाठी वापरल्या जात असतील तर हा अत्यंत नीच प्रकार आहे. याची वृत्ती कळायला हवी. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. निर्भया निधीतून घेतलेली वाहनं गद्दारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत आहेत ही लाजिरवाणी बाब. आमदार आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका. सरकारनं उत्तर देण्याची मागणी. निर्भया फंडच्या गाड्या आमदारांसाठी वापरल्याचा आरोप करत संजय राऊत यांचं सरकारवर जोरदार निशाणा. हीच का तुमचं परिवर्तन. हीच का तुमची क्रांती. राऊतांचा सवाल. नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार अशी चर्चा. वर्षाच्या शेवटी सुट्ट्या असल्यामुळं कमी दिवसांचं अधिवेशन होणार असल्याची कुजबूज. अद्याप अधिकृत माहिती नाही. शिंदेंनी खंजीर खुपसला म्हणून मोदींनी पाठ थोपटली का. संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. तर मुख्यमंत्री सीमावादासंदर्भात एक शब्दही बोलू शकले नाहीत. राऊतांची प्रतिक्रिया. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेले पत्रकार गोविंद वाकडे यांची पिंपरी पोलिसांकडून मुक्तता. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांसोबत संपर्कात असल्याचा वाकडेंवर आरोप. शाईफेकीचं समर्थन करणार नाही तर पत्रकारावर खटले दाखल करून काहीही होणार नाही. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी कारवाईचा बडगा सुरूच. 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या. चिंचवडमधल्या पोलीस बंदोबस्तामध्ये होते 2ही पोलीस निरीक्षक रुजू. शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ. पाटलांच्या दौऱ्याच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ. चंद्रकांत पाटील यांना सीआयएसएफ कडूनही सुरक्षा प्रदान. ज्यांचं स्वतःच्या घरासाठीही काहीच कर्तृत्व नाही असे लोक आज महापुरुषांचा अपमान करतायत. भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांचं विधान. जळगाव तालुक्यातल्या नशिराबाद गावामध्ये कव्वालीच्या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती. यावेळेस गुलाबराव पाटील यांनी कव्वाली सादर करत सर्व लोकांचं लक्ष वेधलं.
चंद्रशेखर बावनकुळे आज हिंगोली दौऱ्यावर तर जिल्ह्यातल्या पक्षाच्या बैठका आणि आढावाही घेणार। नाशिक जिल्हा डीपीडीसीची आज दुसरी बैठक होणार। बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता तर सुरगाणा मधल्या सीमा प्रश्नाचे पडसाद बैठकीमध्ये उमटण्याची शक्यता। माझगाव डॉक जवळील उंच इमारतींचा वापर हेरगिरीसाठी होऊ शकतो, एका सुनावणी दरम्यान हायकोर्टाने व्यक्त केली शंका। नाताळच्या सुट्ट्यांमध्ये पश्चिम रेल्वेकडून विशेष सुपरफास्ट गाड्या चालवण्याचा निर्णय। वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम दरम्यान 15 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत नव्या गाड्या धावतील। रत्नागिरीमध्ये 3 अपत्य असलेले 81 जण शासकीय सेवेमध्ये रुजू, तर चिपळूण तालुक्यातल्या 40 जणांचा समावेश। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसाठी मंगळवारपर्यंत मुदत, काही मतदारांची नोंदणी अजूनही होऊ शकली नसल्यामुळे मुदतवाढीची मागणी। आज पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये माझी मुंबई स्वच्छ मुंबई हा उपक्रम घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ करणार स्वच्छता। राज्यामधल्या प्रत्येक आश्रमशाळेमध्ये फेस रीडिंग मॉनिटर प्रणाली लावणार, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची घोषणा। आदिवासी आश्रमशाळांमधली गुणवत्ता उंचवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याची माहिती। धुळे जिल्ह्यामध्ये गोवरचा विळखा वाढला, आतापर्यंत जिल्ह्यात गोवरचे 27 रुग्ण। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटमध्ये काल रात्री खासगी बसचा अपघात, अपघातात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 35 जण जखमी, जखमींवर नवी मुंबईत उपचार सुरू। बोरघाटामध्ये झालेल्या अपघातात नवी मुंबईतल्या कामोठेमधल्या एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू, 6 जणांची प्रकृती अजूनही गंभीर। काल बोरघाटमध्ये झालेल्या अपघात प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल, ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला असल्याची वाहन चालकाची माहिती। अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू, भंडारा राष्ट्रीय महामार्गावरची घटना, भंडारा पोलिसांकडून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 119 ग्रामपंचायतींसाठी मतदान, पण ग्रामस्थांचं स्थलांतर झाल्यामुळे उमेदवारांसमोर मतदारांना मतदानासाठी गावात आणण्याचं मोठं आव्हान। जे गाव माझ्या विचाराचा सरपंच देईल त्याच गावचा मी विकास करेल, माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी विकासासाठी निधी देणार नाही, कणकवलीमध्ये आमदार नितेश राणेंची मतदारांना धमकी। शहादा तालुक्यातील सुसरी धरणाच्या सुरक्षिततेसाठी 35 लाख रुपये काढण्यात आले, पण प्रत्यक्षात 2 स्थानिकांना अत्यल्प मानधन देऊन कामाला ठेवल्याचं प्रकरण समोर। बीकेसी ते ठाणे बेस्ट प्रवास आजपासून सुरू होणार, नवी बेस्टची प्रीमियम सुविधा। पुण्यामधील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलनाची हाक, दुचाकीवरील प्रवासी वाहतुकीला रिक्षा संघटनांचा विरोध, आरटीओ चौकामधून पुणे रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहतूक बंद। मेंडोज चक्रीवादळामुळे राज्यामध्ये अनिथंडित पाऊस, आणखी 2 दिवस राज्याला अलर्ट। सिंधुदुर्गमध्ये रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी, नैऋत्य बंगालच्या उपसागरात मेंडोज चक्रीवादळाचा परिणाम, तर फळबागांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। समृद्धी लोकार्पणानंतर शिर्डी टोल प्लाझाजवळ संध्याकाळी लेझर शो, भाजपचा कमळ आणि शिंदे गटाच्या ढाल तलवार चिन्हाचा लेझर शो मधून प्रचार। जळगाव दूध संघ निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंसारख्या पैलवानाला आम्ही चारी मुंड्या चीत केल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक, रखडलेल्या विकास कामांसंदर्भात चर्चा, आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे, छगन भुजबळ बैठकीला गैरहजर। विहिरीत पडलेल्या सापाला सर्पमित्राकडून जीवनदान, 30 फूट खोल विहिरीमध्ये उतरून सापाला मुक्त करण्यात सर्पमित्राला यश। बुलढाण्यामध्ये विहिरीत पडलेल्या नीलगाईला वाचवण्यात वनविभागाला यश, वेळीच प्रसंगावधान दाखवल्यानं नीलगाईचे प्राण वाचले। रत्नागिरीमधल्या वेळास समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन मोहिमेला यश, 2 महिन्यांपासून 280 कासवांच्या अंड्यांचं संरक्षण। मलाडमधल्या बॉम्बे टॉकीज परिसराला काल रात्री आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, कोणतीही जीवितहानी सुदैवानं नाही। पालघरमधल्या बोईसरमधील अवध नगर परिसरामधील भंगारच्या दुकानाला आग, अग्निशमन दलानं आगीवर मिळवलं नियंत्रण।
धुळ्यातल्या वलवाडी इथे एका 22 वर्षीय तरुणीनं तलावामध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. चेतना पुरुषोत्तम पाटील असं मृत तरुणीचं नाव. आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट. माटुंग्यामधील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल आणि चिल्ड्रन होममध्ये एका मुकबधीर मुलाला मारहाण प्रकरणी अधीक्षक निलंबित. 4 सहकारी कैद्यांनी मारहाण केल्याच्या आरोपानंतर अधीक्षकांवर कारवाई. भंडाऱ्यामध्ये 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा टाकीत बुडून मृत्यू. अंगणामध्ये खेळत असताना घटना घडली. यवतमाळमधल्या अरुणोदय सोसायटीमध्ये घरफोडी. 27 लाख रुपयांचा ऐवज लंपास. पोलिसांकडून तपास सुरू. बीड जिल्ह्यातील सौताडा इथे पाण्यातून प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे तराफे अज्ञातानं जाळले. गावात रस्ते नसल्यामुळे गावानं ग्रामपंचायत निवडणुकीवर टाकला होता बहिष्कार. ठाकरे गटाचे बुलढाणा उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांच्या गाडीची तोडफोड. खेडेकर यांच्या घरासमोर उभा असलेल्या स्कॉर्पिओची अज्ञातांकडून मध्यरात्री तोडफोड. जालन्यामध्ये सेल्फी काढताना तोल जाऊन विद्यार्थ्याचा खदाणीमध्ये बुडून मृत्यू. घटनेमुळे गावात शोककळा. G20 संमेलनाचे शेर्पा अमिताभ कांत आज माध्यमांशी संवाद साधणार. दुपारी जिओ कन्व्हेन्शन सेंटरला होणार पत्रकार परिषद. G20 समिट निमित्त आज मध्यरात्री 12 आणि 16 डिसेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाची तयारी. BKC मध्ये उद्यापासून G20 परिषदेतील बैठकांचं आयोजन. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांची डागडुजी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.